महादेव जानकरी यांनी महायुतीला एक सूचक इशारा दिला. परभणी आणि माढामधून आपणच निवडून येऊ असा विश्वास जानकरांनी महायुतीला दिलेला आहे. तर महादेव जानकरांसोबत एक दोन दिवसात भेट होईल, त्यांचा प्रस्ताव काय आहे ते जाणून घेऊ असं विधान शरद पवारांनी केलंय. त्यामुळे जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. आपल्या चौकात आपली औकात उभा केली पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचे किती आमदार आहेत, किती जेडपी मेंबर आहेत, किती पंचायत समिती आहेत, किती पोलिंग बूथ आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना किती दिवा लावलेला आहे, त्याच्यावर आपण नाराजच काय. युती होती आमची त्यांच्यावर, युती नाही आता. युती कुणाशी बी युती, आजचा मित्र उद्याचा दोस्त, उद्याचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो राजकारणात. त्यामुळे त्या नाराज व्हायचा काय प्रश्न आहे. आम्ही आमची ताकद दाखवतोय परभणी आणि माढ्यामधून. महादेव जानकर दोन्ही ठिकाणी विजय होऊन देत. महादेव जानकरांच्या उद्याची चर्चा आमची झालेली आणि उद्या फरवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊ. आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना, त्यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे.